अंबड पोलीस स्टेशन हद्दीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. 16 वर्षीय राजा गब्बर सिंग याचं अपहरण करून यानंतर त्याचा खून झाल्याची घटना घडली आहे. मयत राजा गब्बर सिंग याला फोनवर एक कॉल आला, त्यानंतर तो बस स्टँडजवळ आला असता एका रिक्षातून काही संशयित राजा गब्बर या युवकाला घेऊन गेले. याची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. मात्र 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अपहरण झालेल्या राजा गब्बर सिंग याची डेड बॉडी विल्होळी गावाजवळ आढळून आली. जुन्या वादाची कुरापत काढून हा खून झाल्याचं बोललं जात आहे. यामध्ये काही संशयितांना अंबड पोलिसांनी ताब्यातही घेतलंय, तर इतर आरोपींचाही शोध सुरू करण्यात आलाय. अंबडगाव इथून 16 वर्षीय राजा गब्बर सिंग या युवकाचं अपहरण करून विल्होळी गावाजवळ त्याचा मृतदेह आढळून आल्याने अंबड गावात खळबळ पसरली आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.